सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर तसे उस्मानाबाद लातूर या भागापर्यंत 7 तारखेला येणार आहे. त्याच्यानंतर 8, 9, 10 तारखेमध्ये तशी सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर उस्मानाबाद परभणी बीड लातूर जालना औरंगाबाद नगर तसेच कोकणपट्टी पुणे आणि इगतपुरी नाशिक हा पाऊस काय होणार आहे तुमच्या नगरच्या भागात पुढे येणार आहे पैठणपर्यंत जाणार आहे. त्याच्यानंतर 10, 11, 12, 13, 14, 15 जूनला हा पाऊस तिथून पुढं तोरत जळगावकडे जाणार आहे. जळगाव तसेच नंदुरबार धुळे तसेच बुलढाणा जालना तसेच वाशिम निकाळ युवर्धा नागपूर तसेच गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ हा पाऊस काय होणार आहे 15 तारखेला संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकणार आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे. तुमचे सगळे पिकं जोमाने येणार आहेत ही देखील सर्वांनी हे अंदाज लक्षात घ्यावा.